वंचितांच्या न्याय आणि हक्कासाठी गेल्या 25 वर्ष रचनात्मक पद्धतीनं संघर्ष करणाऱ्या संतुलन संस्थेचे संस्थापक ऍडव्होकेट बी एम रेगे आणि संचालिका ऍडव्होकेट पल्लवी रेगे यांचा सन्मान करण्यात आलाय. जनसंघर्ष क्रांती मोर्चा, संघर्ष नायक मीडिया आणि समाज भूषण, हरिश्चंद्र कांबळे स्मृती प्रतिष्ठान यांच्या वतीनं त्यांना गौरवण्यात आलंय. त्यांना यंदाचा संघर्ष नायक राष्ट्रीय पुरस्कार 2022 नुकताच प्रदान करण्यात आलाय. निस्वार्थी भावनेनं आजपर्यंत दगडखाण कामगारांच्या मुलांसाठी पाषाण शाळा त्यांनी काढल्या. त्यांच्या या केलेल्या कार्याची दखल म्हणून हा पुरस्कार उभय दाम्पत्याला देण्यात आलाय. ज्येष्ठ विचारवंत आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉक्टर कुमार यांच्या शुभ हस्ते देण्यात आलाय. या प्रसंगी संघर्ष नायक मीडियाचे मुख्य संपादक संतोष आठवले, संपादक फिरोज मुल्ला आणि विविध विभागातील पुरस्कर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. संघर्ष मीडियाने संतुलन संस्थेची संघर्ष नायक राष्ट्रीय पुरस्कार 2022 साठी फिरोज सर आणि आठवले सर यांनी निवड केल्याबद्दल संस्थेच्या वतीने मी त्यांचं मनस्वी ऋण व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं संतुलनचे 25 वर्षाचे कार्य हे संघर्षमयच आहे. 100 हून अधिक आंदोलनं वेगवेगळ्या स्तरावरती, आझाद मैदानापासून ते कलेक्टरपासून, तहसीलपासून ते ग्रामपंचायतीपर्यंत, मायग्रंट स्थलांतरित करून येणारा भटकंती समुदाय, त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा, त्यांच्या शिक्षणाचा, त्यांच्या निवाऱ्याचा, त्यांच्या लाईट मीटरचा, अशा मूलभूत प्रश्नावरती, प्रत्येक मागणीवरती संतुलन संस्था संघर्षच करत आलेली आहे. आणि म्हणून आम्हाला अभिमान वाटतो की 25 वर्षामध्ये 100 हून अधिक आंदोलनं केली आणि त्यासाठी अत्यंत योग्य असा संघर्ष नायक पुरस्कार आज संतुलन संस्थेला देण्यात आला, त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. आणि सर्व संघर्ष मीडियाचे संयोजकांचं मी मनस्वी या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. जिंदाबाद. ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, हवेली, पुणे.